हरिओम, श्रीराम अंबज्ञ। माझं नाव स्नेहलवीरा सत्ताप्पा सिंह पाटील। मी मूळचे कोल्हापूरचे आहे, पण सध्या रहिवाशी पुणे येथील वडगाव मावळमध्ये। माझा अनुभव आहे 2012 सालचा। 2012 साली 1 मार्च 2012 ला मला माझ्या मिस्टरांचं स्थळ सांगून आलं होतं, आणि त्या दिवशी असं ठरलं की 5 मार्चला फक्त साखरपुडा एंगेजमेंट करण्यात येईल। आणि एंगेजमेंटच्या दिवशी मला पप्पा नाहीत आणि माझ्या मिस्टरांना आई नाही, त्याच्यामुळं असं ठरलं की थोडक्यातच थोडे कमीच पाहुणे मंडळी बोलवायचे आणि कार्यक्रम आटोपता घ्यायचा। आणि त्या दिवशी असं झालं, 5 मार्चला दुपारी 2 वाजेपर्यंत साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम आटोपला गेला। आणि अचानकच ठरलं की आता नवरा मुलगा आणि नवरा मुलगीला मंदिरात घेऊन जाऊन डायरेक्ट लग्न करायचं। मी एकदम शॉक झाले, मला काही समजतच नव्हतं की अचानकच लग्न। तरी पण ठीक आहे, बापूंना मनातल्या मनात मी बापूंना बोलत होते की बापू आता तुम्ही बघा काय असेल ते। मला तर काही समजतच नव्हतं, कारण की मीच नवरी मुलगी असल्यामुळं मी काही करू पण शकत नव्हते। तेवढ्यात आई आणि मी दोघींनी असं ठरवलं की ठीक आहे, आम्ही दोघींनी आमची तयारी केली। आणि थोड्याच वेळात नवऱ्या मुलाकडचे आणि माझ्या आईच्या इकडचे सगळे मिळून पाहुण्यांना कॉल करत होते की अरे लग्नाला या, अचानक लग्न ठरलं आहे आणि गरीब आहेत, म्हणजे आमची परिस्थिती तशी त्यावेळी नव्हती, आणि गरीब आहेत एकदा लग्न होऊन जाऊ दे असं म्हणून सगळे पाहुणे मंडळी येत होते। आणि आम्हाला प्रश्न पडला की आता एवढ्या सगळ्या लोकांचा जेवणाचा प्रॉब्लेम होईल ना, कारण की आम्ही जेवण बनवताना फक्त 50च लोकांचं जेवण बनवलं होतं, की माझ्या इकडचे 50 आणि माझ्या मिस्टरांच्या इकडचे 25, मिस्टरांच्या इकडचे 25 आणि माझ्या इकडचे 25 असे मिळून 50 लोकांचं जेवण बनवायचं ठरवलं होतं। आणि लोकं तर आता वाढणार असं आम्हाला टेन्शन आलं। तेवढ्यात आई आणि मी बापूंना नमस्कार केला, बापूंना सांगितलं जे काय असेल ते आता तू बघशील। आणि माझ्या आईनं उदीची चिमूट जे जेवण बनवलं होतं त्या जेवणामध्ये नेऊन टाकली आणि परत एकदा नमस्कार केला। त्यानंतर मी तर लग्न मंडपातच होते आणि मंदिरात होतं ॲक्च्युली ते लग्न, आणि तिकडं माझं लग्न लागलं। मला काही याची कल्पना नव्हती, मला काही कोण सांगत पण नव्हतं की काय झालं आहे काय होतं। आणि मग मी ज्या दिवशी 7 दिवसांनी माहेरी परत आले, सासरी जाऊन माहेरी परत आले, त्यावेळी मला समजलं की एवढ्या सगळ्या ह्या 50 लोकांच्या जेवणामध्ये जवळजवळ 350 ते 400 लोक जेवण करून उठली होती। असा हा बापूंचा मला आयुष्यातला माझ्या खूप मोठा अनुभव, असे बापूंचे बरेच अनुभव येत राहिले। आणि बापूंनी आयुष्यात आजपर्यंत काही कमीसुद्धा पडू दिली नाही, त्याबद्दल मी बापूंची आणि मोठ्या आईची खूप खूप अंबज्ञ आहे। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।